वाह 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 विसोबा शास्त्री, तुमचा युक्तिवाद म्हणजे कमाल बघा. एका क्षणी मला भीती वाटली होती. त्या मुद्गल शास्त्रींनी नारद भक्ती पुराणाचा प्रतिवाद केला तेव्हा म्हणला हा पंत आता पापमुक्त होतोय. ऋषिवा स्वतः विसोबा शास्त्री तिथे हजर असल्यावर हे कदापि होणे शक्य नाही. हे मात्र खरं हो, तुम्ही आहात म्हणून या आळंदीचं पावित्र्य टिकून आहे आणि पुढेही राहील. आता काय झालं असतं कुणास ठाऊ, पण आता त्या विठ्ठल पंतांना आत्मत्यागाशिवाय दुसरा पर्याय नाही. काही का असेना, सर्वांच्या मनाप्रमाणे सर्व काही घडतंय ह्यात समाधान आहे. डोळ्यात खुपणार कुसळ कायमच निघणार शांतम पापम. बरं जोशी बुवा, नाही ब्राह्मण सवाष्ण जेवायला घालीन म्हणतो, तुम्ही उभयता या भोजनास. शांतम पापम शांतम. रुक्मिणी, माझी तयारी झाली बरे. अहो, तुम्ही कशाला केले, मी केले असते. असू दे, आता या जन्मात तरी मुलांसाठी काही. आई, अगं भरलं माझं पोट. ओ आई, माझं पण पोट बघ किती भरलंय. हा रे, माझ्यासाठी अजून दोन घास खा. ज्ञाना निवृत्ती तुम्ही पण घ्या बर. आई अग, आई उद्या पुन्हा मांडेरन, आम्ही उद्या पुन्हा पोटभर खाऊ. हो आई. असे करता आले असते तर त्याहून मोठे सुख नसते. म्हणजे? म्हणजे आई अजून एक घास भरवणार आहे. घ्या. आई, अगं तू आज असा आग्रह करतेस जणू तुझ्या हातचं मांडे आम्हाला पुन्हा कधीच खायला मिळणार नाही. Oh.
ब्राह्म मुहूर्ताची घटिका झाली आहे, आपल्याला निघायला हवं. आई काय रडतेस तू? निवृत्ती राजा, अजय बाळा, तुला खूप मोठं व्हायचं, खूप मोठं. आई अग असं का बोलतीयस? बाबा बाळा, आम्ही अनंताच्या प्रवासाला निघालोय. मोठं व्हायचंय, खूप मोठं. या तुझ्या तिन्ही भावंडांना कधीही अंतर देऊ नकोस. आजपासून तूच या तिघांची माय आणि तूच बाप. सुपनाकडे लक्ष दे. तिला समजावून सांग. ज्ञाना माझा समजून घे, काहीही बोलणार नाही, पण तरीही त्यांना सांभाळ. निवृत्ती बाळा, माझा ज्ञाना ज्ञान सागर आहे. त्याच्या मनात जी माणुसकीची आस आहे, त्याने साऱ्या विश्वाचं कल्याण होईल. या ज्ञान सूर्याच्या किरणात सारी मानवजात चिंब भिजून जाईल. परंतु त्याला मार्गदर्शन करणारा गुरु तू आहेस, दादा तू आहेस, गुरु दादा तू आहेस. त्याने कोणत्या मार्गावर वाटचाल करायची हे तू त्याला दाखवायचं आहेस.
बाळा, विठ्ठलाची भक्ती कधीही सोडू नका, तोच तुमचा पाठीराखा आहे, त्याचे गुणगान गा, शाळोबाचं पाळते. आई बाबा, तुम्ही सांगितलं तसंच वागेन. या माझ्या भावंडांना कधीही अंतर देणार नाही. बाळा, उदय एक पहाट होईल, आपल्याला निघायलाच हवं. रामचंद्र निघालात. सीतेसारखा रुक्मिणीचाही हट्ट फळास लागला. पतिव्रतेसमोर साक्षात रामचंद्रांनाही हार मानावी लागली होती. इथे माझा काय निभाव लागणार? खरेच, पण लक्ष्मणाचाही रामाशिवाय निभाव लागणे अवघड आहे हे जाणून रामाने लक्ष्मणालाही आपल्या सवय. भट्टदेवा, प्राप्त परिस्थितीत तुम्हाला लक्ष्मण म्हणून नाही तर भरत म्हणून लेकरांची काळजी घ्यावी लागेल. तुम्हासारखी माणसे आहेत म्हणून तर धीराने हे पाऊल उचलतो आहे. दिशा रिकाम्या झाल्या, लेकरांसाठी वाट मोकळी करतो.
येतो. पांडुरंगारी पांडुरंग अजूनही मनाचा धीर होत नाहीये. देहत्यागाची भीती वाटते. देहत्यागाची भीती आणि मला या धरणी मातेवर ज्यांनी कोणी जन्म घेतला आहे त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. जन्म मृत्यूचा फेरा कोणालाही चुकलेला नाही. आजवर इतके अपमान सहन केले मृत्यूपेक्षा कमी होते का ते? मग आज भय ते कसले? मग वासरांसाठी जीव तुटतो. तो पांडुरंग आपल्या लेकरांना कधीच अंतर देत नाही. आपलं जीवित कार्य इथवरच होत. त्यापुढे सारा भार त्या विठुरायावर. या देवी इंद्रायणीवर. हिच्या समक्षच तर आपली लेकरं लहानाची मोठी झाली. ही देवी इंद्रायणी आपल्या लेकरांचं रक्षण करेल. त्या नभांगणात चंद्र तारकाही आपल्याला निरोप द्यायला आले. त्यांना असं ताटकळत ठेवायला नको. नाही का? हे देवी इंद्रायणी, स्वर्गाचा अधिपती इंद्रदेवाच्या पापांना तू धुऊन टाक. अशीच कृपा आमच्यावर राहू दे. आम्हाला साऱ्या पाशांमधून मुक्त कर. आम्ही आमचा हा देह तुझ्या या प्रवाहात झोकून देतो आहोत. त्याचा स्वीकार कर. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.